नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये अधिक मासाच्या व्रताची एक आणखीन कथा आपण ऐकणार आहोत. यामध्ये धाकट्या जावीला अधिक मास व्रताचे फळ कसे मिळाले हे सांगितले आहे. ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते, मनी धरावे ते मिळते, जन्माचे सार्थक होते. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहत होते, मनानं श्रीमंत परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून बटिकासारखे काम करून घेई, तिच्यावर सारखी आग पाखडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिनं धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्यावर्षी अधिक मास आला. थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट, तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते, पण हे व्रत गुप्त आहे, मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरली दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटनाटं रचून तिला सांगितलं. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात आपणही मलिन राहायचं, मलिन गढूळ पाण्यात स्नान करायचं, मळकट वस्त्र वापरायची, शिळेपाते उष्टे घरकटे पदार्थ खायचे, घाणेरडे शब्द उच्चारायचे, उचवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला खरं वाटतं. ती रोज घाणेरडी राहू लागली, पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मणांना जेवण्याचं आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलंच तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला, एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. तिला म्हणाले, ताई बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ती विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पोहण्यासारखं जेवण नव्हतं, मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केलं. मग विष्णूंनी त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीनं ती पानं मांडली, लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या परी घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे, तशांत आपण तिला खोटनाटं सांगितलं आणि तरीही तिनं 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं.
धाकटी तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोल्या जावेला आदरानं लावून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणूनच भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनंच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तिभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले हे थोलीनं मनोमन जाणलं. ती खजील झाली, तिनं धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली, तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली, तशीच त्या पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण. ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः.